नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा वित्त वित्तमंत्र्यांनी आज केली या अंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राच्या सहा हजार रुपयांबरोबर आता राज्य सरकारकडूनही सहा हजार रुपये असे एकंदर बारा हजार रुपये मिळणार आहेत एक कोटी पंधरा लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होईल यावर्षी अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना मी जाहीर करतो या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपयात राज्य सरकार आणखी सहा हजार रुपयाची भर त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये प्रतिवर्षी मिळतील याचा लाभ एक कोटी पंधरा लाख शेतकरी कुटुंबांना त्या ठिकाणी होणार आहे या सिटी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सहा हजार नऊशे कोटी रुपये इतका नियतवे प्रस्तावित आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयामध्ये पीक विमा मिळणार आहे याआधी शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी रक्कम आता राज्य सरकार भरणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी महाकृषी विकास अभियान राबवणार असल्याची घोषणाही वित्तमंत्र्यांनी केली आता मागेल त्याला शेततळ योजनेचा व्यापक विस्तार करण्यात आलाय दोन हजार सतराच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतल्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकार राबवणार आहे अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबांना पूर्वीच्या एक लाखापेक्षा आता दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळेल विदर्भ मराठवाड्यातील चौदा आपत्तीग्रस्त जिल्ह्यांमध्ये केशरी पत्रिकाधारकांना अन्नधान्याऐवजी प्रतिवर्ष प्रति शेतकरी अठराशे रुपयांची थेट आर्थिक मदत केली जाईल दोनशे कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणार असून कोकण तसंच कोल्हापुरातल्या चंदगड आणि आजरा इथं काजू फळ विकास योजना राबवण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त राज्यामध्ये श्री अन्न अभियान राबवण्यात येणार आहे आणि यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद आहे सोलापुरामध्ये श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे प्रकल्प बाधित मासेमारांना नुकसान भरपाईसाठी धोरण राबवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय आणि यासाठी पन्नास कोटी रुपयांचा मत्स्य विकास कोष निर्माण केला जाईल देशी गोवंशाचं संवर्धन संगोपन संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना केली जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन केलं जाईल